24 जानेवारी हा खरटमल प्रेमींचा आवडता दिवस. या दिवशी सुधीर खरटमल यांचा वाढदिवस असतो. ते केव्हाही सोलापूर शहरात वाढदिवसानिमित्त उपस्थित नसतात, परंतु गेली 2 वर्ष सोलापूर शहरात ते वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते त्यांच्या कार्यालयात उपस्थिती लावत आहेत. 24 जानेवारीपासून ते आजपर्यंत त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा देण्याकरिता अनेक पक्षांची नेते मंडळी व समाजसेवक उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता येत आहेत. आजही सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी सेवादल अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोक कलशेट्टी यांच्या वतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानाचा फेटा, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर हे होते. यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, काँग्रेसचे नूर अहमद नालवार, काँग्रेसचे उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, श्रीकांत दासरी, माजी नगरसेविका नंदा काँग्रे, राजाभाऊ महाडिक, पुरुषोत्तम श्रीगादी, वीरशैव कक्कया समाजाचे ट्रस्ट चित्रंजन शिंदे, सुनील कुमार शिंदे, जावेद शिकलकर, सूर्यकांत शेरखाने आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस अशोक कलशेट्टी यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस या नात्याने व आमच्या मित्र परिवाराच्या वतीने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. मी दरवर्षी वाढदिवसाला कधी चुकत नव्हतो, परंतु माझ्याच घरी कार्यक्रम असल्यामुळं, मी परगावी असल्यामुळं आज त्यांचा वाढदिवस मी या ठिकाणी माझं एक प्रेम वैयक्तिक त्यांच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम असंच माझ्या प्रेम त्यांच्याबरोबर राहो आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो असे आज त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.